जाऊया एका महत्त्वाच्या बातमीकडे आणि बातमी येते पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाबाबत. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणी कर्नाटक SIT ने बेळगावमध्ये आणखी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्रात जप्त केलेल्या वाहनाचा मालक तो असल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे. कर्नाटक SIT चे पथक आता बेळगावमध्ये तळ ठोकून आहे. एक महत्त्वाची बातमी येते कर्नाटक SIT ने ही एक महत्त्वाची कारवाई केली आहे. SIT चं पथक बेळगावमध्ये तळ ठोकून आहे. आणखी माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्या बरोबर आहेत. प्रताप, काय नेमकी या संदर्भात ताजी घडामोड तिकडे घडती आता? आपण पाहतो की कर्नाटक SIT च्या 34 टीम ज्या आहेत त्या वेगवेगळ्या भागामध्ये तपास करत आहेत. त्यातली एक टीम जी आहे ती काल महाराष्ट्रात गेलेली होती आणि त्याच्यानंतर आता एक टीम जी आहे ती बेळगावमध्ये आहे. ते बेळगावच्या टीमला यापूर्वीच बेळगावमधून एक जणाला ताब्यात घेतलं होतं, एका तरुणाला, आणि त्याच्यानंतर काल एका तरुणाला ताब्यात घेतलेला आहे. त्याची चौकशी सुरू आहे कारण महाराष्ट्रात जी बाईक आढळून आलेली आहे तो बाईकचा तो मालक असल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे आणि त्या पद्धतीनं तपास करत आहेत. एकूणच आपण पाहतोय की बेळगाव आणि आजूबाजूचा परिसर हा सगळा मुख्यत्वे करून या सगळ्या आरोपींनी वापरलेला होता आणि त्याच परिसरातल्या तरुणांना सुद्धा हेरलं होतं. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर या तरुणाचा काय संबंध आहे का, त्याचा काय रोल त्याच्यामध्ये होता का, याची सगळी शहानिशा SIT करते. SIT ची ही 13वी अटक आहे गौरी लंकेश हत्ये प्रकरणात. आतापर्यंत 12 लोकांना अटक केलेली आहे आणि काल जो ताब्यात घेतलेला तरुण आहे हा 13वी अटक आहे. ठीक, धन्यवाद प्रताप दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि काही ताज्या घडामोडी आपल्याकडून जरूर जाणून घेत राहू. तूर्तास धन्यवाद.